विद्यार्थी मित्रांनो वर्ग बारावी इंग्रजीचा युनिट फोर पॉईंट फोर द साईन ऑफ फोर ही जी कादंबरी आहे या कादंबरीचा सिनॉप्सिस या ठिकाणी आपण पाहणार आहोत तसं पाहिलं तर या कादंबरीमध्ये तीन पात्र सर्वात महत्त्वाचे आहेत नंबर एक सेरलॅक होम्स दुसरं पात्र जे आहे त्याचा मित्र डॉक्टर वॅटसन आणि तिसरं जर पात्र जर आपण पाहिलं तर मेरी मॉर्स्टेन हे जे पात्र आहे आणि स्टोरी जी काही आपण सुरुवात होत असताना बघितलेली आहे डॉक्टर वॅटसन आणि सेरलॅक होम्स ए कुठल्या तरी एका विषयावरती चर्चा करत असताना बसलेले असतात त्याच दरम्यान मेरी मॉर्स्टन त्या ठिकाणी येत असते मेरी मॉर्स्टन येथे कशासाठी येत असते हू हॅज अ केस फॉर सेरलॅक होम्स टू सोलो या ठिकाणी एक केस तिच्याकडे असते आणि ती केस, केस आ, मिस्टर सेरलॅक होम्सने सोडवावी असं तिचं एक अपेक्षित मत असतं बघा या ठिकाणी मेरी मॉर्स्टन हू हॅज अ केस फॉर सेलॅक होम्स टू मेरी मेरिटेल्स अबाउट द फादर्स सडन डिसअबिरस इन अ ट्रीप फॉर मेनी इयर्स अगो खूप वर्षापूर्वी तिचे वडील जे काही एका सहलीला जात असतात आणि तिथून नाहीसे होत असतात ते कुठं जातात हे तिला पता काढावायचा आहे अ फ्यू इयर्स लेटर अँड ॲडव्हर्टाईजमेंट वॉज पब्लिशड इन अ न्यू न्यूजपेपर अस्किंग फॉर द ॲड्रेस विच सी गेव अँड युअर सिन्स ऑन द सेम डे इच इयर सी रिसिवड रेअर अँड एक्सपेनश्यू पर्ल फार महत्त्वाची गोष्ट आणि मजेशीर गोष्ट अशा प्रकारची आहे ज्या दिवशी तिचे वडील नाहीसे होत असतात त्या दिवशी अगदी बरोबर दरवर्षी तिला एक मेल येत असतो आणि त्या मेलमध्ये एक महागड्या अशा प्रकारचे पर्स म्हणजे मोतीसुद्धा त्याच्यामध्ये येत असतात आणि पत्रसुद्धा असतात परंतु ते कोण असतं हे मात्र गुपित आहे दिस कंटिन्यू फॉर स मोर इयर्स बट टुडे सी रिसीवड लेटर टू मीट हर परंतु या ठिकाणी सुद्धा एक तिला मोत्याचं जे काही गिफ्ट आहे ती येत असतं आणि त्याचबरोबर एक पत्र असतं आणि त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला असतो कृपया आम्हाला भेटायला या भेटण्यासाठी एक ठिकाणसुद्धा दिलं जात असतं द लेटर वॉर्न मेरी नॉट टू ब्रिंक पुलिस विथ हर मेरी रिक्वेस्टेड होम्स अँड व्हायटसन टू अ कंपनी हर टू प्लेस सो दॅट दे कॅन फिगर her secret सेक्रेड it इट आणि म्हणून मेरी या ठिकाणी होम्सकडे येत असते कृपा करून तुम्ही दोघेजण माझ्यासोबत याल का आणि माझा जो केस आहे त्या केसचा उलगडा होईल जेणेकरून कारण मला या ठिकाणी पुलीसला सोबत घेऊन यायचं नाही असं त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे बोथ ॲग्री टू अ कंपनी हर सरलाक होम्स

ख सुगावा लागतो का हे शोधण्यासाठी तो बाहेर निघून जात असतो आफ्टर रिटर्निंग फ्रॉम द इन इन्व्हेस्टिगेशन सरलॅक होम्स सेअर हिज फायंडिंग विथ वॅटसन आणि काही संशोधन केल्याच्यानंतर शोध लावल्याच्यानंतर तो घरी आल्याच्यानंतर वॅट्सनला सांगतो की असं असं काही गोष्टी घडलेल्या आहेत ही बिलीव्ह दॅट द डेथ ऑफ द मेजर शॉल्टो मेरीज फादर ओनली फ्रेंड इन लंडन जस द हॅज समथिंग टू डू विथ मिस्टेरियस पर्ल्स आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणतो मेजर शॉल्टो जो काही आहे तो एकमेव मेरीचे वडिलाचे मित्र आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी काहीतरी माहिती देऊ शकतात परंतु मिस मिस्टेरियस पर्ल्स जे काही आहेत जे पर्ल्स म्हणजे मोती तिला दरवर्षी पाठवल्या जातात कदाचित ते त्यांच्याकडनं येत असावेत असा एक माझा आहे अंदाज आहे होम्स बिलीव्ह दॅट द शॉल्टोज हेअर नोज दॅट मेरी हॅज बीन रॉंग इन सम वे अँड मे बी सिकिंग द रेक्टिफाय द प्रॉब्लेम आणि कदाचित सॉल्टोचे जी काही वारसदार आहेत त्या वारसदारांना असं वाटत असावं मेरीवरती अन्याय झालेला आहे म्हणून ते ही आपली रेक्टिफाय म्हणजे चूक दुरुस्त करण्यामध्ये त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचे मोती ते पाठवत असावेत लेटर मेरी अरायव्ज ॲट बेकर स्ट्रीट ॲज अ प्लॅन बोथ सेरलॅक अँड व्हॅट्सन अ कंपनी हर टू अपॉइंटमेंट विथ द मिस्टरियस लेटर रायटर आणि जे काही पत्र कोणाकडनं येत असतं त्या पत्र अण अनोळखी माणूस असतो त्या अनोळखी माणसाला भेटायचे त्यांनी ठरवलं आणि सोबत सेरलॅक होम्स आणि डॉक्टर वॅटसन असतात हे बे बेकर स्ट्रीटवरती त्या ठिकाणी ठरल्याप्रमाणे तिथे येत असतात मेरी हॅज बॉट अ पेपर ऑफ फादर्स विथ हर विथ सी वोंट बी एबल्ड टू डिसिफर अँड सी फेल्ट दॅट द पेपर मे बी पर्टिनंट इन टू द केस इन सम वे आणि मेरीजवळ एक तिच्या वडिलांच्या एक हस्ताक्षरामधला एक जो काही पेपर होता तो आणि जे काही पत्र आलेलं होतं ज्या ज्या आणन अनोळखी आन, माणसाने पाठवलेलं होतं ते सुद्धा या केसमध्ये काहीतरी एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतं म्हणून तिने सोबत आणलेलं होतं इट माईट हेल्प होम्स टू डिकोड द मिस्ट्री अँड फाईंड डिसअपिअरन्स ऑफ अवर फादर आणि म्हणून कदाचित होम्सला ते पत्र तिनं दिलं आणि त्याच्यातून काही गूढ ही जी काही वडिलाच्या नाहीसं होण्याचं गूढ होतं त्याच्यातून काही शोध होतो का हे ते त्याच्यातून शर्लॅक होम्स शोधत होता सर्लॅक एक्झामिन द लेटर अँड पुट इट अवे सेफ किपिंग सेरलॅक होम्सनं ते पत्र वाचलं आणि व्यवस्थितपणे हो the ते पत्र सुरक्षितपणे पुन्हा आपल्याला कामाला येणार आहे म्हणून ते ठेवून दिलेलं होतं ही वॅटसन अँड मेरी गो टू द मिटिंग देअर अ पर्सन आस्क देम एनी ऑफ देम आर पोलीस ऑफिसर हुईज दे डिनाय आणि वॅटसन आणि मेरी आणि होम्स ते एका समोरच्या एका व्यक्तीला भेटतात त्या व्यक्तीने सांगितलं तुमच्यासोबत पोलीस तर नाही ना या दोघांनी सांगितलं नकार दिला आमच्यासोबत कुणीही पोलीस नाही आहे द पर्सन हू इज अपेरेंटली अ सर्वंट ऑफ द पर्सन दे आर मीटिंग देन डिर ड्राईव्ज इन देन इन कॅरेज आणि ज्या व्यक्तीला त्याला त्यांना भेटायचं होतं स्पष्टपणे तो नोकरासारखा भासत होता आणि तिथून पुढे एका कॅरेजमध्ये एका घोडागाडीमध्ये त्यांना पुढे नेण्यात येत असतं द ट्रायव्ह अराईव्हज इन अ लेस फॅशनेबल पार्ट ऑफ लंडन हका अ मोर रन डाऊन वर्किंग क्लास नेबरहूड दे आर एस्कॉर्टेड इनसाईड अ हाऊस बाय अ सर्वंट आणि ट्रायो म्हणजे हे तिघंजणं जे काही आहे एका जुन्या अशा प्रकारच्या गल्लीओळातून लंडनमधून पुढे पुढे जात असतात आणि आजूबाजूला काही लोक काम करत असतात अशा पद्धतीने वर्किंग क्लास जे दिसतं शेजारी ते त्या गल्लीओळातून ते पुढे पुढे सरकत असतात दे आर एस्कॉर्टेड इन टू द हाऊस बाय द सर्वंट आणि एका त्या नोकराने एका छोट्याशा गल्लीबळातून त्यांना मध्ये नेलं आणि जेणेकरून ने या गोष्टी ज्या शोध लागावा किंवा जो कोणी पत्र लिहिणारा होता त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचा या ठिकाणी त्यांची भेट व्हावी या हेतूने ते पुढे पुढे जात होते विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही जी स्टोरी आहे ती शॉर्ट अशा पद्धतीची स्टोरी आहे इथं दिले स्पष्टपणे दिलेले दिले द साईन ऑफ फोर हे आपण पाहिलं की लेखकाने की लेखकाने ते चौघजजनक कोण होते याच या, या गोष्टीचा उलगडासुद्धा आधीच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरांचे इंग्लिश गुरुजी हे यूट्यूब चॅनल जे काही आहे ते सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका